पुरीचं जगन्नाथ मंदिर एक हिंदू मंदिर आहे. भगवान जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्णाला समर्पित केलं गेलं आहे. हे मंदिर भारताच्या ओडिसा राज्यामधील समुद्र किनाऱ्यावर वसलेलं गाव पुरी या ठिकाणी आहे. जगन्नाथ या अर्थात या शब्दाचा अर्थ असा होतो की जगाचा स्वामी. ह्या मंदिराला चारधाम यात्रामध्ये एक स्थान दिलं जातं. त्या मंदिरामध्ये 3 देव आहेत. मुख्य देव म्हणजे जगन्नाथ, त्यानंतर त्यांचे भाऊ बालभद्र आणि त्यांच्या भगिनी म्हणजे बहीण सुभद्रा. श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट प्रदर्शन घडवणारे जगन्नाथ यात्रा आज आपण ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार दोस्तो, मी आहे बेगाजी डुकरे. आमचा मागील एक व्हिडिओ आला होता बीवी का मकबरा, यांच्या बाऱ्यामध्ये मी तुम्हाला थोडीशी माहिती दिली होती जशी मला माहिती होती तशी. आणि ह्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला, थँक्यू त्याच्याबद्दल. असंच भरभरून प्रेम करत राहा आमच्यावर. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच काही चांगले चांगले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतो. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला, ज्याच्यामध्ये जगन्नाथ मंदिराच्या बाऱ्यामध्ये आपण माहिती करून घेऊ. भगवान जगन्नाथच्या अर्थात जगद्जेता भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी जणू महापर्वणीच केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील भाविकांची रीघ असलेली ही यात्रा श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट प्रदर्शन घडवते. श्री जगन्नाथाचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. सुमारे 800 वर्ष प्राचीन असलेले या मंदिराची वास्तू कौशल्य इतके भव्य आहे की त्याविषयी संशोधन करण्यासाठी जगभरातून वास्तुतज्ज्ञ या ठिकाणी भेटीला येतात. मित्रहो, हे तीर्थक्षेत्र भारताच्या 4 पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक मानलं जातं. श्री जगन्नाथच्या मंदिराची उंची 214 फूट इतकी आहे. मंदिराचे क्षेत्रफळ 4 लाख वर्गफुटाही पसरलेले आहे. पुरी येथील कोणत्याही ठिकाणावर मंदिराच्या कळसावर वसलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्या समोरच असल्याचे जाणवते. मित्र हो, मंदिरावर असलेला झेंडा नेहमीच हवेच्या विरुद्ध दिशेने फडकवतो. बघा, ह्या मंदिराची ही एक खासियत आहे, मंदिराच्या वर असलेला झेंडा नेहमीच हवा ज्या ठिकाणी ज्या दिशेला फिरते त्या दिशेला न फिरता त्याच्या विरुद्ध दिशेला फिरतो. मित्र हो, सामान्यतः प्रतिदिन हवा समुद्राकडून भूमीकडेच्या दिशेने येते आणि सायंकाळी त्यांच्या विरुद्ध जाते, परंतु पुरी येथे त्याचा उलट प्रक्रिया होतात. मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळी अदृश्य होते. मित्र हो, त्या मंदिराच्या शेजारून कोणता पक्षी किंवा विमान जाताना कधी कुणाला दिसलेलं नाही आणि जाऊ शकत नाही, त्याचं कारणही तसंच आहे. जर तुम्हाला त्याचं कारण जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा की ह्याचा एक व्हिडिओ आम्ही बनवू. ह्या मंदिरामध्ये एक अन्नछत्र आहे. ज्या अन्नछत्रामध्ये जेवणासाठी लागणारा जेवढा पुरेसा माल जो असतो तो भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी जमा केलेला असतो. ज्यावेळेस ही यात्रा असते, रथयात्रा असते, महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणचा जो महाप्रसाद असतो तो कुठलाही कधीही वाया जात नाही, कुठलाही वेस्ट करत नाही. सर्व भाविक जे कोणी भक्त तिथं येतात ते सर्व श्रद्धेने आणि आपुलकीने हे अन्न ग्रहण करतात. जगन्नाथपुरी येथील जे मंदिरातील स्वयंपाकघर आहे ते जगातील कुठल्याही मंदिरापेक्षा खूप मोठं आहे. मित्र हो, इथे जे स्वयंपाक बनवला जातो, जे काही अन्न बनवलं जातं, जो काही महाप्रसाद बनवला जातो, देवासाठी अर्पण केला जातो, तो महाप्रसाद मातीच्या भांड्यावर बनवला जातो. आजही तिथे ही प्रथा आहे की मातीच्या भांड्यामध्येच प्रसाद बनवायचा आणि देवाला द्यायचा. देवांसोबत बाकीचा जे भक्तगण येतात तिथे त्यांनाही देण्यात येतो. आजच्या या घडीला ज्या ठिकाणी पितळांचे, तांब्याचे, प्लॅस्टिकचे भांडे वापरले जातात त्या ठिकाणी तिथे आज म्हणजे 2019 तिथे मातीच्याच भांड्यांमध्ये काम स्वयंपाक केला जातो. कसा? तिथला महाप्रसाद करताना मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात. सर्व लाकडांद्वारे प्रज्वलित केलेला अन्न असतं तिथे. सर्व लाकडांवरच शिजवलेलं अन्न असतं. असं नाही की गॅसचा वापर केलेला आहे किंवा लाईटचा वापर केलेला आहे. म्हणजे खूप पौष्टिक अन्न तिथं मिळतं. जो काही प्रसाद मिळतो तो त्याच किचनमध्ये भगवान जगन्नाथांना जो प्रसाद आवडतो, जे जेवण आवडतं ते जेवण तिथं ते बनवलं जातं. त्याच्यासाठी 500 स्वयंपाकी आणि त्यांचे 300 सोबत जे काम करणारे हाताखाली लोक असतात, जे मदतीला असतात, ते तिथं त्यांचं काम चालू असतं. हे होतं मंदिराबद्दलची माहिती. ही होती मंदिराबद्दलची माहिती.
जर आपणाला रथयात्रेबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, आम्ही पुढचा व्हिडिओ त्याचाच नक्की बनवू.